अशा प्रकारे तुम्ही कोकोनट कुकीज घरी बनवून पहा, नेहमीसाठीच बेकरीचे पदार्थ आणणे घरी बंदच कराल. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडणारी, तोंडात टाकताच विरघळणारी, एकदम खुसखुशी आजची आपली ही कोकोनट कुकीजची रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी या ठिकाणी वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला दाखवत आहे, आणि किलोने सांगायचं झालं तर अर्धा किलो या ठिकाणी मी मैदा घेतलेला आहे. या वाटीने 3 वाटी हा मैदा भरलेला आहे. एका पसरट परातीमध्ये हा मैदा टाकून घेतलेला आहे. 3 वाटी मैद्यासाठी आपल्याला 1/4 वाटी साखर घ्यायची आहे आणि 1/2 वाटी दूध घ्यायचं आहे. साखर पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे, दूधसुद्धा आपल्याला साखरेमध्ये टाकायचं आहे. आणि हे पातेलं गॅसवरती ठेवून साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. असं गरम केलं दूध का लगेच साखरही विरघळली जाते. आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, गॅस बंद करून घेते. थंड होत आहे तोपर्यंत 1/2 वाटी तूप घेतलेलं आहे. तर हे सनफ्लावरचं डालडा तूप आहे. तुम्हाला हवं वाटल्यास तुम्ही साजूक तुपामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकतात. हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पातेल्यामध्ये तूप हे टाकून घेतलेलं आहे. गॅस चालू करायचं आहे. तूप पूर्णपणे मेल्ट होऊन छान असं गरम झालेलं आहे. अशा प्रकारे खूप असं कडकडीतसुद्धा आपल्याला करायचं नाही. गॅस बंद करते. मैद्यामध्ये तूप टाकण्याच्या आधी यामध्ये 1/2 चमचा म्हणजे चवीनुसार वेलचीपूड टाकायची आहे. आणि ह्या वाटीने 1 वाटी मी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तर 1 खोबऱ्याची वाटी घेतलेली होती आणि खिस्तीने खोबऱ्याच्या वाटीचा काळा भाग जो असतो तो काढून घेतलेला आहे. अशा ह्या खिस्तीवरती खिसला का काळपट भाग पूर्ण निघालेला आहे. त्यानंतर त्याच खिस्तीवरती असा हा खिस करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता जास्त जाडसुद्धा नाही आणि बारीकसुद्धा नाही. अशा प्रकारे ह्या खिस्तीवरती असा हा खिस तयार झालेला आहे. तर 1 वाटी खिस हा टाकून घेतलेला आहे. असा हा मिक्स करून घ्यायचा आणि तापवलेलं तूप जे आहे ते टाकून घ्यायचं आहे मैद्यामध्ये. तूप हे गरम आहे, गरमच तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे. मिक्स करून घेऊ. तर ही जी रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे, पूर्ण मैदा घेतलेला आहे 3 वाटी 1/2 किलो. तुम्हाला जर का पूर्ण मैदा वापरायचा नसेल तर यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदासुद्धा वापरू शकतात. आता तूप हे गरम आहे, थोडा हाताला चटका लागत आहे म्हणून चमच्याने थोडं हे तूप मैद्यामध्ये मिक्स करून घेते. आता चमचा काढून घेते, हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊ. म्हणजे पिठाच्या पूर्ण कण्याकण्याला व्यवस्थित असं हे तुपाचं मोहून लागेल. आणि आपण जी रेसिपी करत आहोत कुकीजची ती अगदी खुसखुशीत होईल. तुम्ही पाहू शकतात असा हा मुटका व्हायला पाहिजे, इतपत यामध्ये तूप असायला हवं. तूप मिक्स करून घेतलं तोपर्यंत दूधसुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे. आणि थंड झाल्यानंतरच असं हे थोडं थोडं ह्या पिठामध्ये टाकायचं आहे. जरी आपण परफेक्ट असं हे प्रमाण घेतलेलं असलं तरीसुद्धा दूध हे एकदम टाकायचं नाही, तर थोडं थोडं करूनच टाकायचं आहे. तुम्हाला जर का हे कुकीज जास्त प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही दुधाच्याऐवजी पाण्याचाही वापर करून घेऊ शकतात. पाण्याचे कुकीज हे जास्त दिवसासाठी टिकतात, तसे दुधाचे 8 ते 10 दिवसापर्यंत खराब होत नाहीत. असं हे थोडं थोडं टाकून मस्त असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात आपण जे प्रमाण वापरलेलं आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि असा हा गोळा तयार झालेला आहे. छान मळून झाल्यानंतर असं हे आता 2 ते 3 मिनटं राहू देऊ. तर आता साधारण 3 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. उंडा काढून घेऊ. कुकीज करण्यासाठी पीठ असं हे फुलून येत असते आणि थोडंसं आपल्याला ड्रायसुद्धा वाटत आहे. तर यामध्ये आपण डालडा तुपाचा वापर केलेला आहे. सध्या पावसाळा आहे, थंड वातावरण आहे, त्यामुळे डालडा तूप हे घट्टसर लगेचच होते म्हणून हे पीठसुद्धा आपल्याला ड्राय वाटत आहे. तर व्यवस्थित स्मूथ होण्यासाठी असं उंडा घेतल्यावरती थोडासा आपल्याला चोळून घ्यायचं आहे. म्हणजे जे तूप आहे थोडं मेल्ट होईल आणि हा जो उंडा आहे तो सॉफ्ट होईल. असं मोडून घेतल्यानंतर पलपाट घ्यायचं आहे आणि पलपाट लाटण्याने
हे लाटून घ्यायचं आहे। उंडा याला तूप किंवा पीठ मैदा काही लावायची गरज भासत नाही, कारण हे छान असं घट्ट सर मळून घेतलेलं आहे आपण ना। तुम्हाला जर का लाटताना गरज भासत असेल तर थोडंसं लावू शकतात मैदा वरून कोरडा, पण काही गरज भासत नाही असं तळा जातात तर व्यवस्थित हाताने थोडंसं असं दाबून घेतलं का तळा जात नाही। आणि जास्त आपल्याला हे पातळसुद्धा लाटायची नाही पोळी, तर अशी जाडसरच थोडी राहू द्यायची आहे, तर कितपत राहू द्यायची आहे जाडसर ते सुद्धा आपण पुढे पाहूया। तर आता हे लाटून झालेलं आहे, त्यानंतर हे माझ्याकडे काही कुकीज आहे, कुकीज कटर घेतलेले आहे। तर तुमच्याकडे जर का कुकीज कटर नसतील तर एखादी डब्याचं छोटं झाकणसुद्धा घेऊ शकतात असं गोल, तर असं गोलसुद्धा छान पडतात। तर असे गोलने मी तुम्हाला कट करून दाखवते आहे। जर का कुकीज नसले तर असं झाकण घ्यायचं आणि असं हलवलं का लगेच गोल गोल कुकीज ह्या होत असतात। तर मला आता ह्या शेपमध्ये कुकीज करायचे आहे, तर असं मी कुकीज ह्या करून घेत आहे। असं ठेवलं का लगेचच हे तयार होत असतात। आणि पूर्ण कुकीज ह्या कट करून झाल्यानंतर वेस्टेज जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला कुकीजची जाळी दाखवते। इतपत ही चपाती आपल्याला जाळ राहू द्यायची आहे, म्हणजे एवढे जाळ आपल्याला कुकीजे ठेवायची आहे। यापेक्षा जास्त जाळसुद्धा नका ठेवू आणि जास्त पातळसुद्धा नका करू। कुकीज हे तयार झाल्यानंतर प्लेटमध्ये भरत घ्यायचे आहे। आणखी मी पुन्हा काही कुकीज तयार करून घेते। पुन्हा असा गोळा घ्यायचा आहे, उंडा घेऊन मळून घ्यायचा आहे। थोडासा स्मूथ झाल्यानंतर लाटून घ्यायचा आहे। आधी आपण जसा लाटला तशाच प्रकारे हा लाटायचा आहे। यालासुद्धा मी तूप वगैरे काही न लावता अशा प्रकारे झटपट हे लाटलं जाते। तर आणखी मी काही कुकीज तुम्हाला करून दाखवते। तोपर्यंत तुम्हाला जर का व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्याल। चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। अशा प्रकारे कुकीज कटरने मी कुकीज कट करून घेते। जर का तुम्हाला कुकीज या कट करायच्या नसतील तर अशा चपात्या लाटायच्या आणि शंकर फाळ्याच्या आकारामध्ये सुरीने कट करून घ्यायच्या। कुकीज लाटत असताना तेलसुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल मात्र अतिशय आपल्याला गरम करायचं नाही, तर मीडियमपेक्षा थोड्याशा जास्त तापलेल्या तेलामध्ये हे कुकीज आपल्याला तळून घ्यायची आहे। तळताना मात्र कमी ते मीडियमच गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे, मीडियम फ्लेम ठेवून अशा प्रकारे तेलामध्ये हे कुकीज आपल्याला टाकून घ्यायची आहे। तेलामध्ये किंवा तुपामध्येही तळून घेऊ शकतात। गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर बाहेरून कुकीज तर हे जास्त लाल होतील पण आतमधून कच्चे राहतील। परफेक्ट असे कुकीज तळण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा आणि काही सेकंद हात लावायचा नाही, म्हणजे झारा वगैरे चम्मच काही लावायचं नाही। तर काही सेकंदानंतर असं हे अलगद हाताने आपल्याला परतून घ्यायचे आहे, म्हणजे तेलामध्ये। आता थोडीशी मोठी केलेली आहे गॅसची फ्लेम, तुम्ही पाहू शकतात मीडियम गॅसवरती असं हे तळायला साधारण 2 ते 3 मिनटं लागत असतात कुकीज तळायला। आणि मस्त असा छान रंग आल्यानंतर काढून घ्यायची आहे। एकसुद्धा कुकीज विरघडलेली नाही, तुम्ही तेलसुद्धा पाहू शकतात। आणखी तशाच प्रकारे कुकीज आपण तळून घेऊ। आणि ह्या कुकीज तळायला जास्त तेलसुद्धा लागत नाही, थोड्या तेलामध्येच तळल्या जातात। गॅस तुम्ही पाहू शकतात अधूनमधून थोडासा कमी जास्त करत ह्या कुकीज आपल्याला तळायच्या आहे, म्हणजे परफेक्ट अशा तळल्या जाव्या। त्यासाठी तर ह्या कुकीज चवीला एकदम छान अशा लागत असतात। तळून झालेल्या आहे, ह्यासुद्धा काढून घेते। रंग आपल्या आवडीनुसार थोडासा डार्क ठेवू शकतात किंवा असा थोडासा बदामी रंग ठेवू शकतात। आणि साईजसुद्धा तुम्ही पाहू शकतात, आपण लाटली तेव्हा दुप्पट ह्या कुकीज फुललेल्या आहे। ही पहा, अशा प्रकारे आपण लाटून घेतलेली होती आणि तळल्यानंतर साईज ही
अशी झालेली आहे। तर अशाच प्रकारे संपूर्ण कुकीज ह्या तळून झालेल्या आहे। तुम्ही पाहू शकतात अजिबात थोड्याशा सुद्धा तेलकट ह्या दिसत नाही, वाटत आहेत ना अगदी मार्केटमधून जशा आपण कुकीज रेडीमेड विकत आणतो तशाच प्रकारे ह्या दिसत आहे आणि चवीला सुद्धा तशाच लागत आहे। एकदम कुसकुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा ह्या तयार झालेल्या आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बनवून पहा, घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ह्या कुकीज फारच आवडतील। आणि कशा झाल्यात मला कमेंट्स करून सांगा। चला पुन्हा भेटू नवीन चान्स या रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।